स्वस्त धान्य दुकानाच्या संबंधित एका निकालाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी कर्तव्यात कसुरांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे बापट यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी केली आहे. नाही, मी प्रदेश काँग्रेसचा सचिव म्हणून अशी मागणी करतो की औरंगाबाद हायकोर्टामध्ये जे पालक पुण्याचे पालकमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापटांच्या विरोधात तिथल्या साहेबराव वाघमारे नावाच्या एका नागरिकाने याचिका दाखल केली की यांनी सर्व अधिकाऱ्यांनी निगेटिव्ह अभिप्राय दिल्यानंतरसुद्धा स्वस्त धान्य दुकान बंद झालेलं यांनी ते चालू करायचं भाग पाडलं. यांनी तिथं रिमार्क मारला स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये की हे चालू करण्यास हरकत नाही आणि सही केली. त्याच्यावर ही याचिका हायकोर्टामध्ये दाखल झाली होती आणि हायकोर्टाने नामदार गिरीश बापट यांच्यावरती ठपका ठेवला की त्यांनी अधिकाराचा गैरवापर केलेला आहे. माझी अशी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडं की तुम्ही पारदर्शक कारभाराचा आव्हान द्या. या प्रकरणामध्ये तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयाने यांना दोषी ठरवलेलं आहे, यांच्यावर ठपका ठेवलेला आहे, तर यांचा राजीनामा ताबडतोब द्यावा आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना हे दाखवून द्यावं की हे ढोंग नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. नाही, त्यांनी नुसतं काय केलं की क्लीन चिट गव्हर्नमेंट आहे अशी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये नाही, देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राची झालेली आहे की आपला एखाद्या मंत्र्यावर आरोप झाला की त्याच्याबद्दल चौकशी नेमायची, चौकशीमध्ये हीच माणसं असतात, तो अहवाल मागवायचा आणि क्लीन चिट द्यायची. आत्ताचा जो प्रकार आहे हा वेगळा आहे, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे हायकोर्टाने त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे आणि क्लिअर म्हटलं हायकोर्टाने की त्यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे असं स्पेसिफिक म्हटलेलं आहे. या अगोदर ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांच्यावर आरोप झाले, हायकोर्टाने त्यांच्यावर ठपका ठेवलेला नव्हता, हा याच्यातला फरक आहे. त्यामुळं या केसमध्ये त्यांनी कसल्याही परिस्थितीमध्ये गिरीश बापट साहेबांचा राजीनामा घेणं इष्ट ठरलं.